काल एक गोष्ट लक्षात आली का मंत्रिमंडळाच्या विस्तारादरम्यान? थांबा सांगते. नमस्कार, मी मोहिनी. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर आता एक महिन्यानंतर काल राज्यात खऱ्या अर्थाने मंत्रिमंडळ स्थापनेचा मुहूर्त लागला आणि अखेर मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. चला आता तरी राज्याच्या विकास कामाला गती मिळेल आणि शिंदे गटातील आमदारांना आपल्या मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी अजित पवार यांनी दाबलेली निधी मंजूर होईल. तसंही भाजपाला देखील इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्रात सत्ता गरजेची होती, त्यात राज्यातील सत्तेचं स्वप्न एकनाथ शिंदे यांच्या स्वरूपाने आज पूर्ण झालं असं म्हणायला हरकत नाही. आता बघा ना, इतर राजकीय पक्षांवर कायम घराणेशाही आणि पक्षातील कार्यकर्त्यांना न्याय देण्याचे दाखले देत असलेली भाजप, पण जर काल आपण बघितलं तर काल झालेल्या संपूर्ण शपथविधीमध्ये आयात केलेल्या नेत्यांना संधी मोठ्या प्रमाणात दिल्याचं बघायला मिळालं. सुरुवात करूया विजय कुमार गावित यांच्यापासून. विजय कुमार हे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. जवळपास 15 वर्ष त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम केलं. त्यानंतर त्यांनी 2014 भाजपमध्ये प्रवेश केला आणि आता कॅबिनेट मंत्री झाले. दुसरे म्हणजे तानाजी सावंत, हे देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. 2015 राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत त्यांनी प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी देखील मोठी जबाबदारी त्यांना दिली. 2016 शिवसेना उपनेते म्हणून नियुक्ती झाली आणि त्याचबरोबर 2016 त्यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून आले. 2018 तानाजी सावंत हे 2014 शिवसेना भाजप सरकारमध्ये जलसंधारण मंत्री झाले. 2019 निवडणुकीत उस्मानाबाद येथील परांडा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आले. आता यावेळी देखील एकनाथ शिंदे गटात जाऊन त्यांना कॅबिनेट मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. गोष्ट करायची झाली तर सिल्लोड मधल्या सोयगाव विधानसभेचे आमदार अब्दुल सत्तार यांची, तर अब्दुल सत्तार कायम चर्चेत असलेले आमदार म्हणून त्यांची ओळख. 2.5 वर्षाचे शिवसैनिक भाजपाच्या वाटेवर असलेले अब्दुल सत्तार भाजपाच्या जागा वाटपाच्या सोयीमुळे शिवसेनेत गेलेले आणि आमदार देखील झाले. उद्धव ठाकरे यांनी देखील त्यांना राज्यमंत्री पदाची जबाबदारी दिली होती, मात्र एकनाथ शिंदे यांनी त्यांची बढती केली असं म्हणायला हरकत नाही, कारण अब्दुल सत्तार आता कॅबिनेट मंत्री झालेत. नंतरचा नंबर आहे उदय सामंत यांचा. उदय सामंत पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते, मात्र 2014 त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसकडून 3 वेळा आमदार झाले आहेत, तर शिवसेना पक्षाकडून 2 वेळा निवडून आलेले आहेत. उद्धव ठाकरे यांनी त्यांना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पदाची जबाबदारी दिलेली होती, मात्र एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडात सर्वात शेवटी पाठिंबा देऊन त्यांना एकनाथ शिंदे यांनी कॅबिनेट मंत्री पदाची जबाबदारी दिलेली आहे. आता राधाकृष्ण विखे पाटील. राधाकृष्ण विखे पाटील यांनी 2019 लोकसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेसला सोडून भाजपचा झेंडा हाती घेतला होता. भाजपमध्ये जाऊन त्यांनी मुलाला खासदार देखील केलं आणि भाजपमध्ये जाऊन स्वतः आमदार देखील झालेत. नव्याने स्थापन झालेल्या मंत्रिमंडळात त्यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागलेली आहे. दीपक केसरकर. दीपक केसरकर यांची राजकीय सुरुवात काँग्रेसमध्ये झाली, त्यानंतर केसरकर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. 2014 विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते निवडून आले. 2014 केसरकर शिवसेना पक्षात प्रवेश केला. शिंदे गटाचे प्रवक्ते पदाची जबाबदारी पार पाडल्यानंतर त्यांना कॅबिनेट मंत्री पदाची जबाबदारीही देण्यात आली आहे. आता एकंदरीत सांगायचं झालं तर निष्ठावंतांचे दाखले देणाऱ्या वरिष्ठ नेत्यांनी इतर पक्षातून आयात केलेल्यांना कॅबिनेट मंत्री पदाची जबाबदारी दिलेली आहे. पुढे ही पॉलिटिकल अपडेट्स आणि बातम्यांसाठी बघत राहा द रिपोर्टर.